कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। श्री संत ज्ञानेश्वर माऊली विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा पत्रकार व पालक संघाच्या वतीने गुणगौरव करण्यात आला। शालेय साहित्य वाटप बरोबर वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न करण्यात आला, तर पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य तसेच पालक शिक्षक संघाचा अनोखा उपक्रम, तर पाहूया याबद्दलचं सविस्तर वृत्त। संगमनेर तालुक्यातील नानस दुमाला येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली विद्यालयातील प्रथम 5 क्रमांकावर येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान चिन्ह व गुलाब पुष्प देऊन करण्यात आला। तसेच विद्यालयातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना 30 डझन वह्या तर पेन वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य तसेच पालक शिक्षक संघाच्या वतीनं सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण कार्यक्रम संगमनेर निवासी नायब तहसीलदार अमोल कदम, पत्रकार सेवा संघ पदाधिकारी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत करण्यात आला। यावेळी पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष जहाड यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलले। यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करण्याचा मनोदय व्यक्त केला। खऱ्या अर्थाने मी त्यांच्यासाठी एवढं सांगेल की उंच उडणाऱ्या पाखराला परतीची तमा नसावी, उंच उडणाऱ्या पाखराला परतीची तमा नसावी, नजरेत नित्य नवी दिशा असावी, घरट्यांचं काय मित्रांनो घट बांधता येईल। नायब तहसीलदार कदम बोलताना म्हणाले की आजची परिस्थिती पाहता आपल्याकडे वृक्ष तोडीमुळे दुष्काळ जाणवत आहे, भविष्यात वृक्ष संवर्धन करणं त्यांची देखभाल करणं ही काळाची गरज आहे। उत्साहित दिसला, मी प्रथम गाडीतून उतरल्यानंतर आल्यालेच बघितलं शाळेच्या बोर्डवर 10वीचा मध्यंतर निकाल लागला, ते 80% काहीतरी पहिला मुलगा आला, म्हणून मला ते पाहून शाळेची त्याच्यातच प्रगती दिसते। कारण खेड्यावरची मुलं ही मेरिटमध्ये डिस्टिंक्शन मध्ये येणं, शहरामध्ये अनेक प्रकारच्या फॅसिलिटीज असतात, पण त्याचं प्रमुख कारण म्हणून जे शिक्षकांचं आहे त्याच्यात शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे। खेड्यामध्ये तेवढी उपलब्ध नसते, तरी अशा परिस्थितीत इथला स्टाफ, त्याचं श्रेय सगळं स्टाफ आणि ग्रामस्थांना जातं। तर असंच हे विद्यालय पुढे पुढे प्रगती करू आणि इथली मुलं देशाचं चांगलं भवितव्य घडू, मोठमोठे ऑफिसर्स होऊ, मोठमोठे हे होऊ। मी सुद्धा एका खेड्यागावातूनच अशा पदावर पोहोचलो, त्यामुळे मी माझ्या सर्व शिक्षकांना या निमित्ताने पुन्हा धन्यवाद देतो की ज्यांच्यामुळे मला हे पद मिळालं त्यांची मी आठवण करू इच्छितो। आणि आजचा कार्यक्रम अत्यंत चांगला झाला, पुन्हा येण्याची संधी आली तर मी निश्चित सोडणार नाही। धन्यवाद। या प्रसंगी व्यासपीठावर पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय रामनाथ जहाड, राज्य सचिव माननीय अर्जुन अरगडे, राज्य सरचिटणीस माननीय गणेश खेमनर, राज्य खजिनदार माननीय सचिन उपाध्ये, राज्य सदस्य दत्तात्रय घोलप, तहसीलदार अमोल कदम, मुख्याध्यापिका ज्योती जाधव, दैनंदिनचे युवा ध्येय संपादक श्री लहाणू सदगीर, राजाभाऊ सोनवणे, भाऊसाहेब कडणर, नानासाहेब वारुक्षे, योगेश कडणर, संजय वाघ, बाळासाहेब पिंगळे आदी मान्यवरांसह यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब पिंगळे यांनी केलं, तर प्रास्ताविक दत्तात्रय घोलप, तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संजय वाघ यांनी केलं। कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी पत्रकार सेवा संघ पदाधिकारी, शिक्षक, पालक, कर्मचारी वर्ग यांनी विशेष परिश्रम देखील घेतले। योगिता उपाध्येसह सचिन उपाध्ये, कॉमन न्यूज मराठी, संगमनेर।